औषधाचा कोणताही तुटवडा नाही. जवळजवळ 10-12 कोटी रुपये जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर आम्ही 30% स्वतः 1.5 लाख खर्च करण्याची औषधाच्या इन्स्ट्रुमेंटसाठी परवानगी आधी दिली होती, परत 10% वाढवून मी आम्ही दिलेली आहे. 40% त्याला औषधासाठी आणि इन्स्ट्रुमेंटसाठी इथं त्याला हापकिनची परवानगीची गरज नाही, त्याला प्राधिकरणाची गरज नाही. 40% डीन स्वतः प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक मान्यता देऊन ती खरेदी करू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.